सकाळी उठल्यावर कॉफी आणि एबीसीवरच्या बातम्या ऐकल्याशिवाय माझा दिवस सुरू होत नाही. 2020 न्यू इयर सुरू झाल्यावर पहिल्यांदा बार्बरा वॉल्टरच्या 2020 शोचा सारखा उल्लेख होत होता. फार सुंदर शो असायचा तो आणि खूप छान करायची ती. ती क्लिप बघितली की सगळे पूर्वीचे दिवस आठवायचे. पण हा आनंद फार दिवस टिकला नाही. बातम्यांचा प्रवाह भलतीकडेच जायला लागला. कोरोना व्हायरस की काय असं ऐकू यायला लागलं आणि बघता बघता त्यांनी सगळाच ताबा घेतला. मग फक्त कोरोना व्हायरसच आणि एवढंच नाही तर कोरोना व्हायरस अगदी घरापर्यंत पोहोचला. म्हणजे लॉकडाऊन डिक्लेअर, बंद म्हणजे बंद. अरे बापरे, आता दिवसभर करायचं तरी काय. आणि असा विचार मनात येतोय तेवढ्यात एकदम माझ्या मनाच्या दरवाजावरती नॉक नॉक अशी टकटक ऐकू आली. कोण बरी ही मंडळी आहेत बघितलं तर काय. माझ्या आवडीनिवडी, माझे छंद, ह्या सगळ्यांची भूतं माझ्या मनाचा दरवाजा खटखटत होते. मी विचार केला, एकेकाला जिवंत करून आत घेऊया का. अनेक वर्ष डेंटिस्ट्री करता करता ह्या मंडळींना मारून टाकलं होतं. मग एकेकाला आत घ्यायचं असं ठरवलं मी. तर वेळेचा सदुपयोग करायचा आणि निराशेला कधीच थारा द्यायचा नाही, या सगळ्या लहानपणी शिकलेल्या गोष्टी आठवल्या. आणि मग गाण्याचे क्लासेस ऑनलाईन सुरू केले. झूम जिंदाबाद. झूमवरनं सगळ्या मीटिंग सुरू केल्या, त्यामुळे नवीन टेक्नॉलॉजी शिकता आली. मैत्रिणींच्या बरोबर वेगवेगळे प्रोजेक्ट्स केले, त्यामुळे थोडा अभ्यास पण करावा लागला. पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन कसं करायचं ते शिकले. फावल्या वेळात क्रोशाची ब्लँकेट्स केली आणि हळूहळू या सगळ्याची मला सवय झाली. आणि मग काय, एबीसीवरती परत न्यू नॉर्मल सुरू झालं आणि मी त्यातच गुंतत गेले. कवितेचं शीर्षक आहे स्थित्यंतर. पुस्तक वाचता वाचता नवीन अध्याय सुरू झालाय. पानाचा कोपरा धुमडून पुस्तक बाजूला ठेवावंसं वाटलं. मागील पानावरची सर्व पात्र पुढच्या पानावर नाहीयेत म्हणे. सर्व पात्रांना पुढच्या अध्यायात जागा नाही. बदल कथानकात होतोय की माझ्यात. पण कथानक तर या सर्व पात्रांवर आधारलेलं. अनेक पात्र, अनेक गोष्टी एकमेकात गुंतलेल्या. या सगळ्यांचं बोट सोडून द्यायचं. पान पलटवावंच लागेल. कथा प्रवाही आहे. आगगाडीतून जाताना जशी झाड मागे पडतात तशी ही पात्र पण मागे पडतील. नवीन झाड दिसतील की सावलीची असतील की नुसतीच छबीवंत. पण मागील पानावर जी गाणी गायली होती त्या झाडांच्या सावलीत ते सूर हृदयाचा ठाव सोडणार नाहीत ना. ते सूर पुढचं कथानक व्याकुळ करतील, उगीचच व्याकुळ करतील. किंबहुना व्याकुळतेच्या ओलाव्याने, प्रेमाच्या गिलाव्याने पुढची कथा रचली जाईल. पुढच्या कथेतील पात्र रमवणारी, भुलवणारी, खुणवणारी, बोलवणारी. मला वाटतं पुस्तक वाचता वाचता नवीन अध्याय सुरू झालाय. तो होऊ द्यावा. नमस्कार, मी शकुन तुळपुळे, निवृत्त शिक्षक, चँडलर अरिझोनामध्ये राहते. नुकताच मी एका अमेरिकन मासिकामध्ये कीपिंग होप अलाइव्ह या विषयावरचा एक लेख वाचला. आज जगभरात धुमाकूळ घातलेल्या कोरोनाच्या विषाणूमुळे अनेक लोक अनेक प्रकारच्या संकटात आली आहेत. तरीही कितीतरी लोक निराश न होता कशी आशावादी राहत आहेत या आशयाचा हा लेख होता. हा लेख वाचल्यावर मला माझ्या एका संदेशाची आठवण आली. दरवर्षी
मी प्रत्येक विद्यार्थ्याला एक पत्र लिहून देत असे. त्या पत्रामध्ये मी त्या विद्यार्थ्याचे गुण सांगून त्याच्याकडून काय शिकले याचा आवर्जून उल्लेख करत असे. आणि प्रत्येक पत्राचा शेवट मी रोज वाचायला विसरू नका, निरोगी रहा, आनंदी रहा आणि आशावादी रहा हा संदेश लिहून करत असे. हा संदेश वर्षानुवर्ष मी माझ्या अनेक विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना पण दिला. खरं तर निरोगी राहणे, आनंदी राहणे आणि आशावादी राहणे हे मी स्वतः लहानपणापासून पाहिले आहे. निरोगी राहणे मी माझ्या वडिलांकडून शिकले. त्यांचे रोजचे चालणे, प्राणायाम करणे आणि सूर्यनमस्कार घालणे हे बघतच मी लहानाची मोठी झाले. आनंदी राहणे मी माझ्या आईकडून शिकले. कितीतरी प्रसंगांना दुःखी न होता तिने किती धीराने तोंड दिले आहे हे मी अनेक वेळा पाहिले आहे. आशावादी राहणे मी माझा नवरा आनंदकडून शिकले. अनेक घटनांमध्ये मी निराश झाली असताना त्याने आशावादी राहून मला खूप धीर दिला आहे. पण तरीही निरोगी, आनंदी आणि आशावादी राहणे हे मी खऱ्या अर्थाने 2020 साली शिकले. आपण निरोगी असलो तर आनंदी असतो, आनंदी असलो की आशावादी असतो हे मला कळून चुकले. त्या दृष्टीने मी अथक प्रयत्न केले, करत आहे आणि करत राहणारही आहे. जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आमची धाकटी मुलीला बाळ होणार होते. वडिलांसारख्याच अत्यंत आनंदी आणि आशावादी राहणाऱ्या या मुलीला आपण धीर देणे गरजेचे आहे हे मला कळून चुकले. कारण जावई इमर्जन्सी डॉक्टर असल्यामुळे मार्चपासून तिच्या तब्येतीची खूप काळजी वाटत होती. पण तिच्या बरोबरीनेच आम्ही सर्वांनी आनंदी आणि आशावादी राहून तिला पूर्णपणे साथ दिली. त्याचप्रमाणे शाळा बंद असल्यामुळे पहिलीतल्या नातवाला जेव्हा कम्प्युटरतर्फे शिकताना पाहिले तेव्हा मन थोडं खट्टू झाले. स्वतः शिक्षक असल्यामुळे हा शाळेत असता तर त्यांनी काय काय केले असते हे सतत मनात यायला लागले. पण तरीही तो त्याच्या शिक्षकांकडून नवीन नवीन गोष्टी शिकत आहे, वर्गातल्या मित्रमैत्रिणींशी गप्पा मारत आहे आणि अतिशय आनंदी आहे हे बघितल्यावर मन अगदी प्रसन्न झाले. तो घरी आहे, निरोगी आहे, सुरक्षित आहे हे बघून मन आशावादी पण झाले. आज अनेक पालक असतील की विचार करत असतील हे वर्ष तर असेच गेले पण येणारे वर्ष तर नक्कीच सुरळीत जाईल. हा आशावाद त्यांच्यामध्ये आहे तसंच माझ्यामध्येही आहे. कारण आता जगभरात वेगवेगळ्या थरातल्या लोकांना लसी मिळायला लागल्या आहेत. आज उद्या तुम्हाला आणि मलाही मिळतील आणि या लसीमुळे आपण हळूहळू बाहेर जायला लागू, मित्रमैत्रिणींना भेटायला लागू, प्रवास करू, हॉटेलात जाऊन जेवायला लागू. हा आशावाद माझ्यात नक्कीच आहे. तर जसं मला मी आनंदी, निरोगी आणि आशावादी राहण्याचा अर्थ नव्याने समजला आहे तसाच तुम्हा सर्वांना पण हा नक्कीच नव्याने समजला असणार ही मला खात्री आहे. धन्यवाद. एक जानेवारी 2020. प्रतिवर्षाप्रमाणे हेही वर्ष नवीन आकांक्षा आणि नवस्वप्नांनीच उगवलं, परंतु नियती काही वेगळीच योजत होती. करोना नावाचा सूक्ष्म विषाणू चीनमध्ये सापडतो काय आणि आगीच्या वणव्यापेक्षा जास्त वेगाने त्याची सर्व जगात लागण होते काय आणि अनंत लोक मृत्युमुखी पडतात काय, सर्व सतर्क होतं. त्यातूनही कळले या रोगाचा प्रसार आपल्या श्वासोच्छवासातर्फे होतोय झाले. व्यवसायाने मी रेस्पिरेटरी थेरपी म्हणजे श्वसनसंस्थेची मुख्य, म्हणजे या रोगाला टक्कर द्यायला आपणच आघाडीवर असणार हे तर गृहितच होते.
मग अशा या रोगांची काळजी तरी कशी घ्यायची? यावरती रोजच कामावरती अनंतर चर्चा होऊन एखाद्या युद्धावर निघालेल्या योद्ध्याप्रमाणे डोक्यापासून पायापर्यंत संरक्षण म्हणजे मास्क, ग्लव्ज आणि गाऊन घालून हा आमचा पोशाख ठरला आणि अशा या कोरोनाशी आमची झुंज सुरू झाली, ती आस्तागत चालू आहे. माणूस जेव्हा एकाकी होतो आणि हतबल होतो तेव्हा सगळ्यात जरूर असते आपल्या जवळच्या माणसांची. परंतु या करोनाग्रस्त रुग्णांना ज्या वेळेला त्यांचे आप्तस्वकीय आमच्या हॉस्पिटलच्या दारातच सोडून देऊ लागले तेव्हा त्यांची पूर्ण जबाबदारी आमच्या हेल्थकेअर वर्करवर आली. आणि तुम्हाला सांगते, अहोरात्र मेहनत करून स्वतःच्या जीवाची काळजी न घेता हे हेल्थकेअर वर्कर अजूनही झगडत आहेत. त्यांच्या धाडसाच्या आणि केविलवाण्या अशा या रुग्णांच्या कथा सांगू तेवढ्या थोड्याच. 21व्या शतकातले हे पॅन्डेमिक जणू जगच बंद करायला निघाले. शाळा ते विमान प्रवास सर्वच बंद. माणसांनी करायचे तरी काय? जीवनातला आनंदच गमावू लागला. परंतु सहजासहजी हरणारा हा माणूस नाहीच. माणसाने संशोधन आणि टेक्नॉलॉजी यात पुढे असून त्याप्रमाणे व्हर्च्युअल जगात प्रवास केला आणि मग त्यातच सर्वांना भेटण्याचा आनंद अजमावू लागला. सानथुरापासून सर्वांना त्याची सवय झाली. परंतु आपण स्पर्शाला हपापलेले असतो. एकच जिव्हाळ्याचा पाठीवरून फिरलेला हात, प्रेमाची ती घट्ट मारलेली मिठी आणि मैत्रीचे हस्तालोंदन बरंच काही सांगू जाते नाही. व्हर्च्युअल जगाला ह्याची काही सर येणार नाही हे तर सतत जाणवतच होते. काय गंमत आहे नाही? घरी आलेल्या पाहुण्याचा आदरातिथ्य करायचं ही आपली संस्कृती. परंतु या करोना नावाच्या आगंतुक आलेल्या पाहुण्याला मात्र नुसतंच परतायचे नाही तर अदृश्यच करायचे असा आम्ही शंक बांधला. आणि सतत प्रगतीपथावर असलेल्या माणसाने 2020 हे काळवर्ष संपायच्या आत नवसंजीवनी म्हणजे करोनावरती व्हॅक्सिन हे शोधून काढलेच. तेव्हा मला वाटते 2021 या शतकाचे आशेच्या सूर 2020 निराशाच्या सुरांवरती नक्कीच मात करतील. आणि सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे संतु निरामयः हे होईल. आणि आपण आपला हरवलेला प्रेमस्पर्श आपल्याला त्याची नक्कीच जाणीव मिळेल यात शंका नाही. धन्यवाद. February 14, 2020 मी स्टुटगार्ट, मिलान, लंडन असा आठवड्याभराचा प्रवास करत फिनिक्सला पोचलो. रस्त्यामध्ये एअरपोर्ट लाऊंजेसमध्ये करोनाबद्दल पुसत पुसत बातम्या येत होत्या. आमची चीनमधली फॅक्टरी बंद झाली होती. वुहान राज्यातनं कोणीही बाहेर येऊ शकत नव्हतं तर कोणी आत जाऊ शकत होता. पण करोनाची झळ अमेरिकेला लागेल याची कल्पनाही नव्हती. आणि त्यानंतर फक्त 2 आठवड्यांनी मिलान बंद झालं. आमची मिलानमधली फॅक्टरी बंद झाली. स्टुटगार्ड मधील फॅक्टरीत शहराबाहेरचं कोणी येऊ शकत नव्हतं, जाऊ शकत नव्हतं. लगेच 1 आठवड्यात मेक्सिको व जपान फॅक्टऱ्या बंद झाल्या. हे सर्व इतक्या वेगात झालं की काय होतंय आणि किती गंभीर आहे तेच कळेना. माझा वार्षिक 1.5 लाख मैलाचा प्रवास एकदम ठप्प झाला.
आणि आम्ही झूम मॅनेजमेंट सिस्टम सुरू केली. 6 देशात 12 गावात पसरलेला परिवार कॉम्प्युटरने घर बसल्या मॅनेज करू लागलो. पण जसजशा देशभरच्या जगभरच्या बातम्या येऊ लागल्या तसतशी कोरोनाची गंभीरता दिसू लागली आणि हे सावट बरेच दिवस राहणार हे कळून चुकले. मग पुढील 1-2 महिन्याच्या काळात घरात बसून शोभीमारे बरोबर गप्पा मारत निवांतपणे विचार करायला वेळ मिळाला तेव्हा ठरवलं का नाही या संधीचा उपयोग करावा. आणि केव्हापासून ज्या बऱ्याच गोष्टी करायचं मनात होत पण नोकरीच्या तकाद्यामुळे ज्या पुढे ढकलल्या होत्या त्याकडे का ना लक्ष द्यावं. मग संधी मिळताच रिटायरमेंट घेतली. लगोलग जवळच्याच एका युनिव्हर्सिटीमध्ये शिकवण्याचा योगही आला आणि कुल्फीचा आमच्या कुटुंबात प्रवेश झाला. कुल्फी म्हणजे आमचा कॉकर स्पॅनियल पपी. कुल्फी बरोबर सकाळी संध्याकाळी फिरताना कित्येक सुंदर गोष्टी नजरेत येऊ लागल्या. ज्या आपण नेहमीच गृहित धरतो त्यांचं सौंदर्य नव्याने जाणवलं. सूर्योदय, जवळच्या शेतातले घोडे कोंबड्या कोंबड्यांना पकडू पाहणारे ससाणे, शाळेत जाणाऱ्या मास मधल्या मुलांची गडबड आणि पालक शिक्षकांचा गोंधळ, नुकत्याच कापलेल्या गवताचा सुगंध आणि त्यानंतर येणाऱ्या शंका, साऊथ माउंटन वरचे सरडे साप कायोटी आणि कुल्फीमुळे नव्याने ओळख झालेले जुने शेजारी आणि या नवीन नॉर्मल मध्ये स्थिरावताना मला माझ्या बहिणीने लिहिलेली एक कविता आठवली. खरं म्हणजे जी कविता मी बऱ्याच आधी अंगवळणी पाडायला पाहिजे होती तीच कविता मी सादर करतो. पावलांनो माझ्या जरा हळूहळू चाला, पावलांनो जरा हळूहळू चाला, या हिरव्या गवताच्या कोवळ्या पात्याच्या हुळहुळणाऱ्या गुदगुल्या जरा स्पर्शीयात ना, पानावरच्या डुलत्या डबातील सूर्यकिरणे जरा टिपूयात ना, पावलांनो थोडं हळू चाला ना. तू पहा कोणता पक्षी फांदीवरून बोलावतोय आणि मुंग्यांची रांग झाडावरती चढती आहे. ती महिना ती टिटवी आणि हा मध्ये चोरारते कावळा आणि पाण्यामध्ये ध्यान धरून तो बघा उभा आहे बगळा. पावलांना माझ्या थोड सावकाश. या मळूमळू पाळू गार गार वाऱ्यात हळूच रुतून बसूयात ना, किंवा सोनेरी पाण्यात फेसाळत्या राटात थोडस ओलो होऊयात ना, परत त्या पाण्याबरोबर सरकत्या वाळूत हळूच घसरून पडूयात ना, इथच इथच थोडस थांबूयात ना. ती बघा ती आडवाड, तिच्या टोकाला जरा जाऊयात ना. उगीच झाडात अडोख्या माळात आपणच आपल्यात हरवूयात ना. ती बघा ते चिमणीचं पिल्लू नुकतंच उडायला शिकतंय. थांबा नका जाऊ पुढे, नाही तर ते घाबरून पडतंय. ती बघा ती गोगल गाय, तिला पुढे जाऊ द्या ना, आज तरी तिला जिंकू द्या ना. 12 च्या उन्हात झाडाच्या बुंद्यात अंबल जरा टेकूयात ना. पायांच्या नखाने मातीच्या अंगावर रेखांची नक्षी काढूयात ना. पावलांना माझ्या थोडं थांबा ना. डुबत्या सूर्याच्या रंगांच्या खेळात आज चिंब होईयात ना. चांदण्या रात्री चकचकत्या पाण्यात लोलकांसारखे नाचूयात ना. कामाचा व्याप डोक्याला ताप रोजच साये हे घड्याळाच राज. गाण्यांची बर्दी ब्रेकच पेडल कुठतरी थोडं थांबूया आज. कशावरून पुन्हा उद्या हा आपला असेल. कशावरून पुन्हा उद्या हा आपला असेल.
आणि असलास तरी तुमची मला साथ असेल. म्हणूनच म्हणते पावलांनो माझ्या, जरा हळूहळू चाला. भारतीय आहे आणि महाराष्ट्र राज्यामधल्या सांगली या छोट्या शहरामध्ये मी राहते. आपण सगळे 2020 या वर्षामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या संकटांना तोंड देत इथंपर्यंत आलेलो आहोत. अनेक प्रकारची संकटं, कोरोना संकट 2020 या वर्षानं आपल्याला दाखवली. हे जे आपल्या सगळ्यांना अनुभव आले, या सगळ्या आपल्या सगळ्यांच्या मनातल्या भावना मी एका कवितेतून मांडलेल्या आहेत. 31 डिसेंबर 2020 या दिवशी संपूर्ण 2020 या वर्षाला उद्देशून लिहिलेली कविता असं या कवितेचं स्वरूप आहे. ती कविता मी आपल्या सगळ्यांच्या समोर सादर करते. आणि आज तुला निरोप देण्याचा दिवस आला एकदाचा. एव्हरी पार्टिंग इज सॅड असं म्हणतात. दुःखाची कोणती छटा आज दिसते आहे. खरं तर फुलांच्या पायघड्या घालून दिवे उजळून तुझं स्वागत आम्ही केलं होतं, पण तुझ्या येण्याबरोबर सुरू झालं एक भीती पर्व. मृत्यू छायेच्या भीषण अंधारात घुसमटलेल्या श्वासांनी चार भिंतींच्या आत भेदरून घाबरून बसवलंस तू आम्हाला. संवादच तोडलास रे तू आमचा. आयुष्यातली सहजता, मैत्रीचा हस्तस्पर्श, प्रेमानं दिलेलं आलिंगन, अगदी आपल्या माणसाच्या मृतदेहाचं दर्शन सगळं हिरावून घेतलंस तू. अनाकलनीय रोगाची दाहकता, मग वादळांचं थैमान, निसर्गाचा लहरीपणा, महागाईचा भस्मासूर, सगळीकडं अस्थिरतेचा एक निराश सूर. 365 दिवसांच्या पोतडीतून इतकं सगळं कसं वाहून आणलंस रे, आणि का आणलंस हे ओझ तू? इतकं सगळं ओझ तू का आणलंस? की तुला आम्हाला संपवायचंच होतं. तसं जर असेल ना, तर हे 2020 वर्षा एक लक्षात ठेव, नीट कान देऊन ऐक. ज्याच्या निर्मितीचं कोडं अजून पूर्ण उलगडलेलं नाही, त्याच्या संहाराचं स्वप्न बघणारा तू कोण? कोट्यवधी वर्षांच्या कालगणनेच्या पानातील तू फक्त एक पान, ज्याचं अस्तित्व उद्या संपलेलं असेल कायमचं. पण आमच्या भविष्याच्या स्वप्नांच्या कोवळ्या रोपांचे उद्या फुलांनी बहरलेले वृक्ष होतील. त्यांच्या फांद्यांवर बसून पक्षी सुंदर गाणी गातील. निसर्गाच्या अद्भुत सौंदर्यानं नटलेल्या या पृथ्वीवरील प्रत्येक उगवणाऱ्या सूर्याबरोबर तू मात्र इतिहास जमावत जाशील. तुझी कधीतरी निघणारी आठवण वेदनेच्या हुंकारा एवढीच फक्त उरेल. पण तरीही आज मावळतीच्या सूर्याच्या साक्षीनं तुला निरोप देताना
डोळ्यांच्या कणा उडाल्या आहेत. आज मावळतीच्या सूर्याच्या साक्षीनं तुला निरोप देताना डोळ्यांच्या कडा ओलावल्या आहेत, कारण स्वतःकडं वाईटपणा घेऊन संकटांच्या अखंड मालिकांमधून शहाणपण दिलं तू आम्हाला. विजत चाललेल्या संवेदना, कोरड्या होत गेलेल्या भावना, मनामनातील प्रेमाची ज्योत तू पुन्हा देवती केलीस. बुद्धीचा कैफ चढलेले आमचे तू डोळे उघडलेस. पावलापुरताच प्रकाश बघणारे आम्ही आता निसर्गाकडे डोळे उघडे ठेवून बघायला शिकलो. फक्त याची फार मोठी किंमत घेतलीस तू. म्हणूनच तुला निरोप देताना एवढंच म्हणावंसं वाटतंय. विनाशाच्या वाटेवर आमचा प्रवास घडवून आणणाऱ्या हे 2020 वर्षा ही वाट आता संपली आहे. आता माग वळूनही बघू नकोस. पुन्हा कोणत्याच रूपात तू येऊ नकोस. धन्यवाद. एक सम्राट होता. त्याचे जसजसे वय होऊ लागले तशी मृत्यूची चाहूल लागू लागली आणि त्याची बैचेनी वाढू लागली. इतके दिवस त्याला कशाची भीती अशी वाटत नसे, कारण त्याला आधार वाटत असे तो त्याने उभी केलेली फौज, बांधलेले भरभक्कम किल्ले, त्याच्या शस्त्रागारात असलेल्या बलशाली तोफा यांचा. आता मात्र जे गोळा करण्यासाठी आयुष्य खर्ची घातले ते सगळेच फोल वाटू लागले. त्याने त्याच्या मंत्रिमंडळाला बोलावले, त्याची मनस्थिती सांगितली, आयुष्याचं तत्वज्ञान समजून घेण्यासाठी आणि दाराबाहेर उभ्या असलेल्या मृत्यूची भीती वाटू नये म्हणून काय करावे याचा तो सल्ला मागू लागला. त्याचे मंत्री बुचकळ्यात पडले. त्यांना फक्त अजून भरभक्कम किल्ले कसे बांधता येतील किंवा कुठली शस्त्रे घेता येतील हे सांगता येत होते, मात्र सम्राटाला पडलेल्या प्रश्नाचे उत्तर त्यांच्याकडे नव्हते. त्यांनी पंचक्रोशीत दवंडी पिटवली आणि कुणाला असा काही मंत्र माहीत असेल तर ताबडतोब दरबारात हजर व्हायला सांगितले. एक वृद्ध फकीर आला आणि म्हणाला, मला माहिती आहे असा एक मंत्र जो वेळ येईल त्यावेळी उपयोगी पडेल, मात्र एक अट, तो उपयोगी पडेल जेव्हा वापरायची अगदी खरंच वेळ येईल तेव्हा, आणि इतर सर्व उपाय थकतील तेव्हा. आणि आता काहीच करता येणार नाही अशी हतबल अवस्था येईल तेव्हाच. सम्राट तयार झाला. फकीराने एक कागद गुंडाळून ताईतामध्ये घातला आणि सम्राटाला दिला. त्याने तो त्याच्या दंडाला बांधला. बरेचदा असे काही प्रसंग आले आणि सम्राटाला तो ताईत उघडून बघायचा मोह झाला, पण त्यावेळी आलेल्या प्रसंगातून मार्ग निघेल असे पर्यायही मिळत गेले आणि त्याने ताईत उघडला नाही. काही वर्ष उलटली. एक दिवस शत्रूने हल्ला केला आणि सम्राटाची फौज हरली. सम्राटाला राज्य सोडून पळायची वेळ आली. त्याने घोड्यावर टांग मारली. मागे शत्रूचे सैनिक येत होते. त्यावेळी त्याला ताईत आठवला. तो उघडून बघण्यासाठी त्याने दंडाला हात लावला, मात्र त्याला वाटले की माझ्याकडे तर सर्वात पटाई तुफान वेगाने धावणारा घोडा आहे, मला अजूनही इथून शत्रूपासून बचाव करता येईल. घोड्याला टॅच मारून जंगलाच्या दिशेने तो भरधाव धावत सुटला. बराच वेळ त्याचा घोडा आणि तो दूरवर जंगलात पोचले. शत्रूच्या घोड्यांच्या टापांचा आवाज जवळजवळ येत होता, मात्र अचानकपणे सम्राटाचा घोडा अशा वळणावर येऊन थांबला की जिथून पुढे जाण्यासाठी मार्गच नव्हता. समोर भली मोठी दरी, मागे वळले तर शत्रूच्या हवाली होण्याची भीती. सम्राटाचा घोडा धपापत उभा होता आणि मागून येणारा टापांचा आवाज आता आणखीन जवळून येऊ लागला होता. सम्राटासमोर कुठलाच पर्याय नव्हता. त्याने दंडावरचा ताईत सोडला आणि उघडून त्यातला कागद बाहेर काढला. त्यावर फक्त एकच वाक्य होते, ही वेळही निघून जाईल. ना कसला मंत्र, ना कसला उपाय. सम्राटाला काहीच कळेनासे झाले. फकीराने चांगलेच गंडवले आपल्याला, हा विचार त्याच्या मनात आला.
त्याला इतकी वर्ष वाटत आले होते की काहीतरी जादूचा मंत्र असणार यात, ज्याने आलेल्या संकटातून तो सही सलामत बाहेर पडेल. त्या भरवशावर त्याला इतके दिवस वाटणारी भीती वाटली नव्हती. दंडावर बांधलेला तो ताईत त्याला इतके वर्ष आधार देत आला होता आणि आता पाहतो तो त्या कागदावर धिस टू विल पास या व्यतिरिक्त काहीच नव्हते. जवळ येणाऱ्या टापांचा आवाज ऐकत शांत उभं राहण्याव्यतिरिक्त त्याच्या हाती काहीच उरलं नव्हते. टापा आता अगदी छातीवर पडता आहेत इतक्या जवळून ऐकू येत होत्या. मात्र हळूहळू तो आवाज काही वेळाने कमी होऊ लागला. शत्रू सैनिकांना सम्राटाने दुसरा रस्ता घेतला असावा असे वाटून ते कुठे भलतीचकडे गेले असावेत. ते घोडे दूर निघून गेल्यावर त्याने तो ताईत परत दंडाला बांधला, राज्यात परत गेला, फौजा परत एकत्र केल्या, शत्रूला नामोहरम केले आणि राज्य परत मिळवले. त्यानंतर मात्र तो प्रत्येक दुःखीच नाही तर आनंदाच्या प्रसंगातही तो ताईत उघडून बघू लागला. अशा प्रसंगी तो कागद काढून वाचत असे, स्वतःशीच हसत असे आणि परत तो कागद गुंडाळून ताईतात ठेवून देत असे. त्यानंतर तो सम्राट कधीच दुःखी चिंतेत दिसेनासा झाला. जीवन मृत्यू किंवा इतर कुठलीच वाटणारी त्याची काळजी त्याला वाटेनाशी झाली. त्याच्या आजूबाजूला असणाऱ्या मंत्रिमंडळाला त्या कागदावर काय लिहिले आहे याची खूप उत्सुकता वाटू लागली. काहीतरी अतिशय प्रभावी जादूचा मंत्र असणार याची त्यांना खात्री पटली. ते लपून छपून तो वाचायचा प्रयत्न करू लागले. मात्र काय लिहिलेले होते त्या कागदावर तर ही वेळही निघून जाईल. काही वर्षांपूर्वी माझे बाबा मला त्यांनी ऐकलेली ही गोष्ट सांगत होते. ती ऐकून झाल्यावर मी हसले. ते म्हणाले, का हसलीस? आणि तेही उपरोधानं. मी म्हणाले, गोष्ट चांगली आहे, कारण सगळे शेवटी चांगलेच घडले की आले असते शत्रूचे सैनिक त्याचा माग घेत तर मेलाच असता की तो, मग कसले आले हे राज्यन काय. या अशा सुखांतिका आयुष्यात फार कमी वेळेला वाट्याला येतात बाबा. बाबा हसले आणि म्हणाले, म्हणजे तुला गोष्ट नाही कळाली तर, आले असते सैनिक तर तो सम्राट मृत्यूलाही धीराने सामोरा गेला असता. त्या वाक्याने सांगितलेले त्याला पुरते समजले होते, म्हणूनच पुढे तो ते वाक्य त्याच्या आनंदाच्या क्षणीही वाचू लागला. हे लक्षात आले का तुझ्या? आपल्यातलं जे क्षयाला जातं ते म्हणजे आपण नसतो, तर क्षयाला जाऊनही जे उरतो ते आपण असतो. आकाशात विविध प्रकारचे ढग येतात आणि जातात, कधी रंगबिरंगी देखणे असतात, कधी काळे कभिन्न असुरी, पण ना ते ढग कायम राहतात की ना ते आकाशाला बदलू शकतात. मागचे आकाश अभेद्य अस्पर्शित उरते. भूक लागते, राग येतो, आनंद होतो, राज्य मिळतं, हे सगळे ढग सकाळी येतात आणि संध्याकाळी निघून जातात. ही वेळही निघून जाईल, चांगली असो की वाईट. हे जसे वैयक्तिक पातळीवर घडते तसे वैश्विक पातळीवरही घडत राहते. आपली मानवता आपल्यासाठी जरी महत्त्वाची असली तरी या अफाट पसाऱ्यात आपण हे असे येऊन जाणारे तात्कालिक मेघ असणार या अवकाशात. गेले काही महिने ही गोष्ट मला सतत आठवते आहे. सामाजिक, राजकीय, आर्थिक, तांत्रिक आणि वैयक्तिक अशा प्रत्येक मितीला धक्का देत करोना विषाणूच्या संसर्गाच्या संकटाने जगाला वेढले आणि जगण्याची सगळी समीकरणे बदलून गेली. सोशल डिस्टन्सिंग, फिजिकल डिस्टन्सिंग आणि लॉकडाऊन हे कधीच प्रचलित नसलेले दोन शब्द प्रत्येकाच्या ओठांवर खेळू लागले. जगाच्या साती खंडात हा विषाणू पोचला. प्रत्येक देशात याची विविध रूपात अंमलबजावणी झाली. काही देशातून पोलिसांच्या जबरदस्तीने, काही ठिकाणी इमर्जन्सी पुकारून, तर काही ठिकाणी लोकांच्या व्यवहार ज्ञानावर विश्वास ठेवून सगळीकडे लॉकडाऊन झाले. मात्र सारे जग दाराआड घरात कोंडले गेले. ज्या भागात संसर्ग जास्त तिथले बरेचसे व्यवहार ठप्प झाले. भल्याभल्या प्रगत देशातील आरोग्य व्यवस्था कोलमडून पडली. नेत्यांचे नेतृत्व पणाला लागले. आर्थिक परिस्थिती धोक्यात आली आणि हातावर पोट असणाऱ्यांची उपासमार होण्याची वेळ आली. सगळ्यात मोठा परिणाम झाला तो माणसाच्या दैनंदिनीवर. घरातच बसायचे हे बऱ्याच लोकांच्या पथ्यातनं पडणारे आणि परवडणारेही. उदरभरणासाठी केले जाणारे जगातील बहुतांश व्यवहार त्या व्यक्तीने कामावर प्रत्यक्ष हजर राहिल्याशिवाय होतच नाहीत. शिवाय कुठलेही काम करताना किंवा कामासाठी लागणारा प्रवास करताना अनेकांच्या संपर्कात येणे हे तर अगदी साहजिकच. या अगदी नेहमीच्या स्वाभाविक गोष्टींवर झालेला आघात कितीही प्रगत असलेल्या देशांना पचवणे अवघड झाले.
सगळे कायम हाताशी उपलब्ध असण्याची सवय असलेल्या अमेरिकेसारख्या देशातही गोष्टी मिळत असूनही जाता येत नाही अशी कुचंबणा कधी होईल हे कोणालाच वाटले नव्हते. अचानकपणे येऊन ठपलेल्या संकटाने सगळ्यांनाच नामोहरम केले. लोकांचे समाजातले वागणे जगणे मूलभूतपणे बदलून गेले. कुणाशी संपर्कात आल्याने, हस्तांदोलन केल्यानेच नाही तर कुणाच्या सान्निध्यात असताना नुसता जवळून श्वास घेतल्यानेही परस्परांचे आयुष्य धोक्यात येऊ शकते या कल्पनेने लोकांचे सामाजिक जगणे काळवंडून गेले. हे वाटण्याची तीव्रता हळूहळू कमी होईलही. लोक या विषाणूबरोबर जगायला शिकतीलही. मात्र ही भीती जे कोणी या अनुभवातून गेले आहेत त्यांच्या मनात कायमची घर करून राहील. भेटल्यावर होणारा आनंद एका घट्ट मिठीने जितका प्रभावीपणे व्यक्त केला जात असे तसे परत कधी सुरू होईल? पूर्वी अरे हे प्रत्यक्ष भेटीतच बोलूया ना, फोनवर नको. याची जागा आता भेटायलाच हवे आहे का की आपण हे सगळं फोनवरच करूया याने घेतली जाणार आहे. विकसित तंत्रज्ञानामुळे हे सर्व करणे शक्य असल्यानेही लोकांची अनुपस्थिती ही फारशी मनावर घेतली जाणार नाही. जरी अशा जैविक हल्ल्यासाठी देशाची संरक्षण व्यवस्था तयार असली तरी अशी संकटे आपल्याकडे येणार नाहीत असा काहीसा भ्रम जगभर होता. त्यामुळे एक प्रकारची ढील गेल्या काही वर्षात राजकारण आणि शिक्षणातही दिसू लागली होती. अमेरिकेसारख्या प्रगत देशात असलेली समृद्धी शांतता यानं एक प्रकारची आत्मसंतुष्टता आली होती. सगळे व्यवहार नीट सुरू असल्याने हे असेच चालणार, काहीही केले तरी असे काहीसे वाटू लागले होते. हे असे चालण्यासाठी किती तज्ज्ञ लोकांनी कष्ट घेतलेत आणि शिक्षण किती महत्त्वाचे आहे याचा विसर पडू लागला होता. जगातल्या विविध देशांचे प्रमुख त्या देशाची धुरा सांभाळण्यासाठी लायक आहेत किंवा नाहीत याचा विचारही लोक करेनासे झाले असे वाटू लागले होते. याचे अगदी टोकाचे उदाहरण म्हणजे रियालिटी टी व्ही मालिका बनवणाऱ्या आणि देश कसा चालवावा याचे कणभरही ज्ञान नसणाऱ्या अमेरिकेने देशाच्या मानाच्या आणि जबाबदारीच्या खुर्चीवर बसवले. कदाचित असा विचार करून की देश तर नीट चाललाच आहे तर बघूया ही गंमत करून काय फरक पडतोय. मात्र कोविड-19 या संकटाने सगळ्यांना काहीसे भानावर आणले. प्रत्येक विषयातल्या तज्ज्ञांना किती महत्त्व असते आणि पात्रता असणाऱ्यांनीच देश चालवावा लागतो आणि देशाला खंबीर नेत्याची गरज असते याचे भान अमेरिकन जनमानसाला आले. अमेरिकेचे राजकारण त्यातला पोरकटपणा जाऊन परत एकदा जशी गरज आहे तसे गंभीर बनेल. तंत्रज्ञान, विज्ञान आणि आरोग्यसेवा या तीन शाखांना या संकटाने प्रखर प्रकाश झोतात आणले. या दशकात तंत्रज्ञानाने चांगलीच प्रगती केली असल्याने जग तसे अगोदरच एकमेकांशी जोडले गेले होते. मात्र त्या तंत्रज्ञानाचा हवा तितका वापर आणि फायदा करून घेतला जात नव्हता. प्रत्येक देशाचे वेगवेगळे नियम त्याला मर्यादा घालत. इंटरनेटवरचे व्यवहार जरी प्रचलित होऊ लागले होते तरी अजूनही काही गोष्टींसाठी लोक प्रत्यक्ष व्यवहाराला प्राधान्य देत किंवा भीतीपोटी ते टाळत असत. ऑनलाईन व्यवहाराला तो मोठा अडथळा या करोनाच्या काळात दूर झाला. माणसामाणसातला प्रत्यक्ष व्यवहार हा अनिवार्य आहे आणि जरी सगळंच आभासी जगात करू शकत नसलो तरी ते शक्य होतं तेही काही कंपन्या स्वार्थासाठी आणि जुन्या नोकरशाही पद्धतींमुळे टाळत असत. मात्र बरेच व्यवहार ऑनलाईन करणे भाग पडल्याने काही गोष्टी किती सहजपणे करता येतात हे उमजू लागले. विविध कलाकार आणि विद्वान लोकांनी या लॉकडाऊनच्या काळात डिजिटल मीडियाचा विधायकपणे उपयोग केला. त्यामुळे फोन, टॅबलेट्स आणि त्याबद्दल असलेले बरेच गैरसमज आणि त्याचा होणारा गैरवापर दूर होईल अशी आशा निर्माण झाली आहे. बेफिकिरीने स्क्रीनवर वेळ घालवण्याऐवजी त्यावर बऱ्याच उपयुक्त गोष्टी उपलब्ध झाल्याने लोक त्याकडे आदराने बघू लागले. ऑनलाईन शिक्षण काही मर्यादेपर्यंत शक्य आहे हेही लक्षात आले. विषयाबद्दल बरीच भिन्न मते असली तरी गेल्या 6-8 महिन्यात विद्यार्थ्यांना शिक्षणापासून पूर्ण फारकत तरी घ्यावी लागली नाही. शिवाय बऱ्याच प्रकारची ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कामे रिमोटली करता येऊ शकतात. टाय कोट घालून तासभर ये जा करण्यात वेळ घालवण्यापेक्षा घरूनही तितक्याच प्रभावीपणे काम करता येते हे लक्षात येऊ लागले. तंत्रज्ञानाने शक्य असल्याने टेलिमेडिसिनचाही सुतोवाच जगभरात झाला. ढीगभर मीटिंग्स, क्लासेस, प्रत्यक्ष भेट, डॉक्टर अपॉइंटमेंट, वेटिंग रूममधला वेळ हे सगळे टाळून
फक्त ईमेल किंवा एका व्हिडिओ कॉलनेही काही कामे होऊ शकतात हे समजले. ही बाहेर आलेली जिनी आता परत बाटलीत भरता येणार नाही. या जिनीचा वापर विधायक आणि प्रभावीपणे कसा करता येईल हे शिकावे लागणार आहे. विज्ञानाचे महत्त्व परत एकदा अधोरेखित झाले. गेल्या काही काळात पुराणमतवादींनी विज्ञानाला कमी लेखून लोकांचे लक्ष विचलित करायचा प्रयत्न केला होता. मात्र विज्ञान हे सत्याचा वाहक असल्याचे करोना विषाणूच्या संसर्गाने आणि त्यावरती संशोधन करून इतक्या अल्पावधीत लस बनल्यामुळे लोकांना पटले. संसर्गाच्या विविध टप्प्यातून जात असताना हेही लक्षात आले की आलेली लाट अशीच 6 महिन्यात निघून जाणार नाहीये. आपल्याला या परिस्थितीतच काही काळ जगावे लागणार आहे. सतत बदलत राहणाऱ्या विषाणूला सावलीसारखा बरोबर ठेवूनच रोजचे आयुष्य जगावे लागणार आहे. त्यासाठी प्रत्येकाला आपला कॉमन सेन्स जागृत ठेवावा लागणार आहे. केवळ मलाच काही होऊ नये हा स्वार्थी विचार नाही, तर माझ्यामुळे दुसऱ्यालाही काही होऊ नये याचा विचार प्रत्येकाला करावा लागणार आहे. लस आली आहे आणि ती 1-1.5 वर्षात जगभरातल्या बऱ्याच देशातून देऊनही होईल. मात्र लोकांच्या वागणुकीवर त्याचा परिणाम खूप खोलवर आणि फार दीर्घकाळ राहील असा अंदाज या विषयातील तज्ज्ञ येल युनिव्हर्सिटीत ह्युमन नेचर लॅब चालवणाऱ्या निकोलस ख्रिस्ताकीस यांनी त्यांच्या अपोलोज ॲरो द प्रोफाउंड अँड एन्ड्युअरिंग इम्पॅक्ट ऑफ करोना व्हायरस ऑन द वे वी लिव्ह या पुस्तकात लिहिलं आहे. दीर्घकाळ बंधनात राहावे लागल्याने 2022 ते 2023 सुमारास जगभरातले लोक निर्बंध आयुष्य जगू पाहतील. चैन प्रवास यावर वारे माप पैसे खर्च करून लोकांची रिस्क टेकिंग प्रवृत्ती बळावेल असा अंदाज अभ्यासाद्वारे या पुस्तकात मांडला आहे. इतिहासाने हे सिद्ध केले आहे की कुठल्याही प्रतिकूल परिस्थितीत नवीन गोष्टीही जन्माला येतात. गेल्या कित्येक दिवसात ते येत असलेल्या आपण पाहतो आहोतच. या COVID-19 पॅन्डेमिकने अशा बऱ्याच बदलांची नांदी केली असावी. गेल्या काही वर्षात प्रगती करण्याच्या नादात भान सुटून झालेल्या बऱ्याच हानिकारक गोष्टींचा पुनर्विचार या संकटाने माणसाला करायला लावला. त्यात वैयक्तिक, सामाजिक, पर्यावरणाशी निगडीत बऱ्याच गोष्टी आहेत. घरात राहावे लागत असल्याने लोकांना नाईलाजाने का होईना पण थोडे सिंहावलोकन करायला वेळ मिळाला. रोजच्या धकाधकीपासून शांतपणे आपण माणूस म्हणून आणि समाज म्हणून कोण आहोत याचा विचार करायला भाग पडले. हे संकट लोकांना थोडे दमाने घ्या हे सांगत आहे का असा प्रश्न आणि हा विषाणू सोडून निसर्गानं माणसाला चांगलाच धडा शिकवला आहे यासारखी वाक्य ऐकायला येऊ लागली. येणाऱ्या अशा संकटांमागे काही हेतू खरंच असतो का? हे असे म्हणण्यात कितीसे तथ्य आहे. खरं तर निसर्गाची अशी कुठलीच भूमिका नसते. निसर्ग पूर्णपणे तटस्थ आहे. त्याला माणूस म्हणून आपली ना काही फार वेगळी चिंता काळजी आहे किंवा ना त्याला माणसाला धडा शिकवायचा आहे. माणसानेच स्वतःला या चराचर सृष्टीत आपले स्थान वरचे हे स्वघोषित केल्याने हे वाटणे साहजिक आहे. निसर्गाला आपल्यासारखे व्यक्तिमत्व देऊन तो आपल्याला शिक्षा करतोय अथवा तो आपल्याविरुद्ध काहीतरी कट करतोय अशा कल्पना ही माणसाची अंतःप्रेरणा आहे. मात्र यामुळे काही बिघडत नाही. झाली तर माणसाने स्वतःची वागणूक सुधारून मदतच होईल. मात्र हा विषाणू आपला कुणी शत्रू नसून त्याच्या जन्मधर्मानुसार संसर्गाद्वारे वाढत राहण्याचा नैसर्गिक प्रयत्न करत आहे आणि आपण त्यापासून आपल्याला वाचवण्याची धडपड. ही तर आपली डार्विनियन अंतःप्रेरणा आहे. माणूस सवयीचा गुलाम असतो. त्या सहजासहजी सुटत नाहीत. काहीतरी असे अघटित जेव्हा घडते त्यावेळी लक्षात येते की पुढे जाण्याच्या धावपळीत आपण आपल्यालाच गमावून बसलो आहोत. अफाट वेग, कार्यक्षमता, पैसे आणि हायपर कनेक्टिव्हिटीने आपण स्वतःला गाडले आहे आणि आपणच हरवून गेलो आहोत. औद्योगिक क्रांतीनंतर आपल्या सगळ्यांचे आयुष्य वाणिज्य व्यवसायाच्या गतीवर अवलंबून राहू लागले. आपणच आपल्या 24 तासांचे असे विभाजन केले की सतत व्यस्त राहू. आपण आपले फोन घेऊन सुट्टीवर रेस्टॉरंट्समध्ये जाऊ लागलो. जेवता जेवता काम करणे, TV बघणे, पार्कमध्ये चालत असताना ईमेल बघणे, फेसबुक चालणे हे व्यसन लागू लागले. सतत टू डू लिस्ट आणि कॅलेंडरवरच्या तालावर नाचणे सुरू झाले. काही मिनटं शांत बसणे देखील जमेना. किंवा 5-10 मिनटे जास्त कुठे वाट बघावी लागली तर आपण अस्वस्थ होऊ लागलो.
एका युनिव्हर्सिटीने मध्यंतरी केलेल्या एका रिसर्चमध्ये म्हटले आहे की 1995 ते 2005 या 10 वर्षात पादचारी लोकांचा चालण्याचा वेग 10% वाढला आहे. या सततच्या अस्थिरपणामुळे मनाचे संतुलन बिघडत गेले. स्ट्रेस म्हणजे ताणतणाव हे आयुष्य ताब्यात घेऊ लागले. आपण काल काय केले आणि काय खाल्ले हेही आठवेनासे झाले. या वेगात आपण कुठे वाहत जात आहोत हे समजेनासे झाले आणि आपल्याला हा फटका बसला. रेस्टॉरंट्स, मूव्ही थिएटर्स, पर्यटन स्थळं, मॉल्स सर्व बंद झाले. पहिले काही दिवस नवलाईचे म्हणून पार पडले, मात्र हळूहळू हाताशी असलेला वेळ आणि अवकाश मनाला व्यापून टाकू लागला. बरेच लोक जरी घरून काम करत असले तरी वेळेत बरीच फ्लेक्सिबिलिटी आल्याने वेळापत्रकाच्या बंधनातून मुक्तता झाली, नाहीतर ती कधी शक्य झाली नसती. या अचानकपणे मिळालेल्या रिकामपणातून बरेच काही मिळवता येईल. मन शांत होण्यासाठी असे काहीही न करण्याचाही वेळ आवश्यक असतो हे विज्ञानाने सिद्ध केले आहे. अशी मिळालेली मानसिक स्वतंत्रता माणसाच्या सर्जनशीलतेला वाव देते. सतत घाई गडबडीत आणि दबावाखाली असणारे मन वेगळा विचार न करता चाकोरीबद्ध जगत राहते. करोना विषाणूने आपल्याला सर्वांना घरी बसवले आणि जगभरात अचानकपणे विविध क्षेत्रातल्या नवकल्पनांचे फेर फुटले. ज्या आई वडिलांना मुलांबरोबर घालवायला सकाळच्या 5 मिनिटांखेरीज वेळ नव्हता, त्या आता मुलांबरोबर बसून आर्ट प्रोजेक्ट करताहेत, खेळ खेळताहेत आणि एकत्र स्वयंपाक करताहेत. हे झाले सगळे बाहेरचे. मात्र यापेक्षाही काहीतरी खोल, सूक्ष्म, मूलभूत यातून मिळवता येईल. या सगळ्या प्रसंगातून जाताना मिळालेल्या या वेळेचा उपयोग करून हरवलेल्या आपण आपल्यालाच परत मिळवता येण्याचा प्रयत्न करता येईल. वेगाच्या भरात हरवून जाऊन गुलाम बनलेल्या त्या स्वला स्वातंत्र्य देता येईल, जो आपल्याला जमिनीवर स्थिर ठेवतो, जो नवनवीन कल्पनांची स्वप्ने बघतो, कुतूहलाने गोष्टींची विचारपूस करतो, क्षणभर थांबून फुलाचा वास घेतो, काहीही करताना भल्या बुऱ्याचा विचार करून स्वतःचे प्रतिबिंब जो न्याहळत राहतो तो आपल्याला सापडून जाईल. आजूबाजूच्या कोलाहलापासून मिळालेल्या या शांततेतच हे जमू शकेल. आणि मिळालेला तो कदाचित पुढे हानिकारक निर्णय घेताना घडलेल्या घटनांचा 10-10 विचार करेल. जसा वैयक्तिक पातळीवर आपल्यात तो स्व दडलेला आहे, तसाच कुठल्याही देशाचा एक स्व असेलच की? जर असेल तर तो देश कसे त्या स्वला ओळखत असेल, कसे त्याला पडताळून बघत असेल, तो स्व काय मानत आला आहे आणि आता तो कुठे भरकटत आहे असे त्याला वाटत असेल का? एक नागरिक म्हणून जर माझा स्व गमावला असेल तर एका संपूर्ण देशाचे मग काय? जर तोच त्याने गमावला असेल तर तो माझे तरी कसे ऐकू शकेल? देश म्हणून त्याचा स्व त्याला मिळवून देण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकाचीच नाही का? आता कोविडची लस आली आहे, अशी ही वेळ येईल की हे संकट जाईल, त्याची तीव्रता कमी होईल. हे खरे की मनाला क्लेश होईल इतकी मनुष्य आणि वित्तहानी झालेली आहे. या आधुनिक आणि प्रगत जगाची ही एक मोठी शोकांतिका ठरली आहे. झालेले सर्व प्रकारचे नुकसान भरून काढून परत बांधणी करण्यासाठी कित्येक वर्ष झगडावे लागणार आहे. पण गेल्या काही महिन्यात मिळालेल्या वेळेचा वापर करून आपण सिंहावलोकन करून तो आपला आणि या पृथ्वीचा स्व परत मिळवला असेल तर हे सगळे परत एकत्र आणण्याची ताकद आपल्याला मिळेल. कदाचित परत हानिकारक वेगात स्वतःला न झोकून देता थोडी शांत शहाणी आणि समंजसपणाची जीवनशैली हा आयुष्याचा सहज धर्म होईल. अल्बेरा कामू 1947 लिहिलेल्या द प्लेग या पुस्तकातले हे वाक्य. अ फीलिंग नॉर्मली एज इंडिव्हिज्युअल एज द एक ऑफ सेपरेशन फ्रॉम दोज वन लव्ज सडनली बिकेम अ फीलिंग इन विच ऑल शेअर्ड अलाइक अँड टुगेदर विथ फियर द ग्रेटेस्ट अफ्लिक्शन ऑफ द लाँग पिरियड ऑफ एक्झाईल दॅट ले अहेड. हे परत कधी खरे ठरू नये असे वाटत असेल तर ते आपल्याच हाती मनी आहे. येत जात राहणाऱ्या ढगांमागे लपलेले आपले अवकाश आपल्यालाच शोधायला हवे.